नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नववी गणित भाग एकचं तिसरं प्रकरण त्यामधला सराव संच तीन पॉईंट पाच जो आहे यावर आपण चर्चा करतोय या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच तीन पॉईंट एक तीन पॉईंट दोन तीन पॉईंट तीन आणि तीन पॉईंट चारवरती वरती चर्चा केले तर आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही त्या सर्व व्हिडिओ पाहू शकताय आज आपण चर्चा करूयात सराव संच तीन पॉईंट पाचवर वर परंतु तीन पॉईंट पाच कडे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल या ठिकाणी मित्रांनो पहिला प्रश्न काय बघा एक्सची दिलेली किंमत घेऊन दोन एक्स वजा दोन एक्सचा घन अधिक सात या बहुपदींची किंमत काढा आता या ठिकाणी बघा मी पहिला प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सोडवायला घेतो एक्सची दिलेली किंमत आता एक्सची किंमत एका ठिकाणी तीन दिले एका एक ठिकाणी वजा एक दिले आणि एका ठिकाणी शून्य दिले तर जास्त काय मोठं काम नाही करायचं आता समजा मी इथं ती घेतलं बाबा समज समजा पी ऑफ एक्स ही जी बहुपदी आहे ती काय घेतली दोन एक्स आहे आणि वजा दोन एक्सचा घनं आहे आणि त्याच्यानंतर अधिक सात आहे बरं का आता मला पी ऑफ तीन काढायचं आहे पी ऑफ वजा एक काढायचं आणि पी ऑफ शून्य काढायचं आता पी ऑफ याच्यामध्ये हा जो पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मी काय करणार पी ऑफ तीन घेणार म्हणजे एक्सच्या जागेवर मला काय घ्यायचं आहे तीन घ्यायचं आहे मग दोन गुणिले एक्सच्या जागेवर मी किती लिहिणार दोन गुणिले तीन लिहिणार वजा दोन गुणिले एक्सचा जो घनं आहे तो एक्सच्याऐवजी तीन लिहिणार तीनाचा घन आणि अधिक आपले सात एकट्याचे ते आपले जशीच्या तसे बरोबर बेत्रिक किती होतात सहा होतात आणि वजा दोन आपल्या जागेवर जशीच्या तसे तिनाचा घन किती येतो सत्तावीस आणि अधिक सात आपल्या जागेवर पुढे काय होईल हे सहा आपल्या जाग्यावर जसेच्या तसे राहतील वजा सत्तावीस दोन्ही चोपन्न येतील आणि हे अधिक सात राहतील आता कॅल्क्युलेशन तुम्हाला जसं करायचं तसं करा हे सहा आणि अधिक सात करा सहा अधिक का सात किती झाले तेरा आणि हे वजा चोपन्न करा आता अधिक वजा वजा बाकी तेरातून चोपन्न काय जात नाही मग चोपन्नमधून तेराला वजा करा चोपन्नमधून तेरा गेले किती राहिले बाबा चारातून तीन गेला एक राहिला पाचातून आपल्याकडं एक गेले चार राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वाजा एक्केचाळीस तर अशा प्रकारे मित्रांनो पी ऑफ तीन आपल्याकडे वजा एक्केचाळीस येतील आता दुसरा एक मुद्दा आहे जिथं आपल्याला घ्यायचा आहे पी ऑफ वजा एक घ्या आपण एक्सची किंमत वाजा एक आहे ना मग पी ऑफ वजा एक म्हणजे जिथं जिथं तुमचा एक्स असेल तिथं तिथं वजा एक लिहायचे म्हणजे दोन गुणिले एक्सच्या ऐवजी दोन गुणिले वाजा एक वजा दोन गुणिले एक्सचा ऐवजी दोन गुणिले वजा एकाचा घन लिहिला आणि अधिक सात लिहिलं बरोबर दोन गुणिले वजा एक वजा दोन हे वजा आपल्या जा जागेवर जसेच्या तसे वजा आपल्या जा जागेवरती आणि दोन आपल्या जा जागेवर जसेच्या तसे वजा एकाचा घन किती येतो हो मित्रांनो वजा एकच येतो लक्षात घ्या हे आणि अधिक सात आपल्या जाग्यावर हे वजा दोन आपल्या जाग्यावरती हे वजा वजा काय झाले अधिक झाले दोन गुणिले एक किती झाले दोन झाले आणि अधिक सात आपल्या जाग्यावर आता हे वजा दोन अधिक दोन कट होतील आणि फक्त सात आपल्याकडं उत्तर राहील तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झाला आता तिसरा जो मुद्दा आहे तिसऱ्या पॉईंटमध्ये काय दिलं आहे एक्स बरोबर शून्य आहे म्हणजे तुम्हाला पी ऑफ शून्य काढायचं आहे जिथं जिथं तुमच्याकडं एक्स आहे तिथं तिथं शून्य लिहा दोन गुणिले एक्सच्या ऐवजी दोन गुणिले शून्य लिहा वजा दोन गुणिले एक्सच्या घनाच्या ऐवजी दोन गुणिले शून्याचा घन लिहा आणि अधिक सात आपल्या जाग्यावर बरोबर दोन गुणिले शून्य शून्य आले त्याच्यानंतर वजा दोन गुणिले शून्याचा घन किती आलं तुमच्याकडे शून्यचं आलं शेवटी उत्तर शून्य येणार ना दोन गुणिले शून्याचा घन शून्य आणि शून्य गुणिले दोन शून्य झालं आता शून्य वजा शून्य अधिक आपले हे कि सात किती आलं उत्तर शेवटी आपल्याकडे सात आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक जो एक आहे त्या एकमध्ये हे तीन उपप्रश्न होते ते आपले सोडून झालेले आहेत यानंतर आपण काय करूयात प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडं वळूयात आता या दुसऱ्या प्रश्नात या ठिकाणी काय दिलं आहे मित्रांनो बघा हा जो आपल्याकडं दुसरा प्रश्न आहे त्याच्यात दिलं आहे की खालील प्रत्येक बहुपदीकरता पी ऑफ एक पी ऑफ शून्य आणि पी ऑफ वजा दोन काढायचं आहे ओके आता बहुपदी बघा पहिला प्रश्न आपण सोडवायला घेऊ दुसऱ्यामधला हा पहिला प्रश्न पहिल्यामध्ये काय बाबा पी ऑफ एक्सबरोबर आपल्याकडं काय दिलं आहे एक्सचा घन आणि आपल्याला काय काढायचं आहे पी ऑफ एक काढायचं आहे या ठिकाणी त्याचबरोबर पी ऑफ शून्य पण काढायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पी ऑफ वजा दोन आपल्याला काढायचं आहे तर पहिलं पी ऑफ एक काढू आता एक्सचा आहे म्हणजे काय येणार बाबा एकाचा घन येणार ऐवजी एक एकाचा घन एक, 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 एक म्हणजे पी ऑफ एक बरोबर आला एक पी ऑफ शून्य काढत असताना मी काय करणार एक्सच्या चा ऐवजी शून्याचा घन लिहिणार बरोबर तुमचं उत्तर शून्य आणि पी ऑफ वजा दोन काढताना मी काय करणार एक्सचा घन आहे तर मी लिहिणार वजा दोनाचा घन आता दोनाचा घन आठ येतो म्हणून वजा दोनाचा घन वजा आठ येणार तर प्रकारे हा पहिला मुद्दा तर झाला इथला आपला व्यवस्थित जरा आपण एक रेश मारून घेऊ ओके आता जो दुसरा जो प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये जी बहुपदी आहे माझ्याकडं पी ऑफ वाय दिले जी काय आहे वायचा वर्ग वजा दोन वाय आणि अधिक पाच आहे ठीक आहे आता आपण पी ऑफ एक पी ऑफ शून्य आणि पी ऑफ वजा दोन या तीनच गोष्टी काढायच्यात पहिली गोष्ट पी ऑफ एक घेतो मी ऐवजी मला एक लिहायचं आहे म्हणून एकाचा वर्ग वजा दोन गुणिले वायच्या जागेवर एक लिहिलं अधिक पाच आपल्या जा जाग्यावर एकाचा वर्ग एक येतो वजा दोन एक्के दोन आले आणि अधिक पाच आपल्या जागेवर आता बरोबर हा पाच अधिक हा एक किती झाले सहा आणि हे वजा दोन आहेत सहातून दोन गेले चार अशा प्रकारे पी ऑफ एक चार आलं आता मी पी ऑफ शून्य काढतो ओके पी ऑफ शून्य आणि पी ऑफ वजा दोन पण काढायचं आहे पी ऑफ शून्य काढताना वायच्या जागेवर शून्य लिहिणार शून्याचा वर्ग वजा दोन गुणिले वायच्या जागेवर दोन गुणिले शून्य आणि अधिक आपले पाच आपल्या जा जाग्यावर बरोबर शून्याचा वर्ग शून्य आला वजा दोन गुणिले शून्य शून्य आलं आणि अधिक पाच आपल्या जाग्यावर शून्य वजा शून्य किती शून्य आणि हे अधिक पाच आपल्या जा जाग्यावर शून्य अधिक पाच किती झाले पाच झाले ओके आता पी ऑफ वजा दोन काढू पी ऑफ वजा दोन इथे काय करायचं वायच्या जागेवर वजा दोन लिहायचेत वायचा वर्ग म्हणजेच वजा दोनाचा वर्ग वजा दोन गुणिले वाय म्हणजे वजा दोन गुणिले वायची किंमत वजा दोन आहे आणि अधिक पाच आपल्या जाग्यावर वजा दोनाचा वर्ग अधिक चार आला हे वजा वजा अधिक झाले आणि दोन गुणिले दोन माझ्याकडे चार झाले आणि हे आपले बाबा पाच आपल्या जाग्यावर चार आणि चार आठ आणि आठ आणि पाच किती झाले तेरा म्हणजे इथे आपल्याकडं पी ऑफ वजा दोनची किंमत तेरा आली यानंतर आता आपण काय करूयात हा जो पी ऑफ एक ही तिसरं जे बहुपदी आहे तिच्याकडे जाऊयात आपण हां आता याच्यात बघा काय येईल दर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे बघा इथे जर तुम्हाला स्क्रीनशॉट जर मारून घ्यायचा असेल या प्रश्नाच्या उत्तराचा तर प्लीज स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्याकडं सेव्ह राहिले गणित यानंतर इथं तिसरा जो प्रश्न आहे याच्यातला बघा इथे आपण लिहूया तीन नंबरचा प्रश्न दुसऱ्यातला तिसरा ओके बहुपती जरा मोठी दिसते पण काय घाबरायचं कारण नाही पी ऑफ एक्स बरोबर आपल्याकडं दिलं आहे एक्सचा चौथा घात वजा दोन एक्सचा वर्ग दिला आहे आणि वजा एक्स दिले सेम पी ऑफ एक पहिलं काढा पी ऑफ एक एक्सचा चौथा ऐवजी एकाचा चौथा घात वजा दोन गुणिले ऐवजी दोन गुणिले एक घेतलं आणि वजा एक्सच्या जागेवर एक घेतलं एक आता एकाचा चौथा घात एकच येतो हे वजा आपले जसे आहे तसे आणि दोन एक्के दोन आले आणि हे वजा एक आपल्या जागेवर आता हे अधिक एक आणि वजा एक बघा कॅन्सल होतील एकातून एक गेला शून्य आणि तुमचं उत्तर राहील फक्त वजा दोन आता यानंतर पी ऑफ काय करायचं बाबा शून्य काढायचं आहे पी ऑफ शून्य म्हणजे तुम्हाला एक्सच्या जागेवर काय लिहायचं आता शून्य शून्याचा चौथा घात वजा दोन गुणिले ऐवजी शून्य शून्याचा वर्ग आणि वजा ऐवजी मी लिहिणार शून्य आता इथं सगळीकडे शून्य 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 दिसतात म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी शून्य चालणार शेवटी ओके आता शेवटचं बघा पी ऑफ वजा दोन काढू आपण आता इथं एक्सचा जो चौथा घात आहे त्या चौथ्या घाताच्या ऐवजी मी लिहिणार वजा दोनाचा चौथा घात त्यानंतर वजा दोन गुणिले एक्सचा जो वर्ग आहे तो एक्सचा वर्ग जो आहे त्याच्याऐवजी मी लिहिणार आहे हे वजा दोन लिहिणार ठीक आहे आणि त्याचा वर्ग करणार आणि नंतर वजा ऐवजी हे बाबा वजा दोन मी लिहिणार बरोबर वजा दोनाचा चौथा घात बघा दोनाचा पहिला घात दोन दुसरा घात चार तिसरा घात आठ आणि चौथा घात सोळा ऐवजी अधिक सोळा येणार कारण चौथा घात जो आहे तो पॉझिटिवमध्ये येईल हे वजा दोन आपल्या जाग्यावरती आणि गुणिले वजा दोनाचा वर्ग किती येतो चार येतो अधिक चार येतो आणि हे वजा वजा अधिक झाले अधिक दोन पुढे काय होईल हे सोळा आपल्या जाग्यावरती आणि हे बे चोक आठ वजा आहे म्हणून वजा आठ आणि अधिक दोन आपल्या जागेवर सोळातून आठ गेले आठ आणि आठ आणि दोन हे किती झाले दहा झाले म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी उत्तर येणार दहा म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो हा जो तिसरा जो प्रश्न आहे दुसऱ्यातला तिसरा प्रश्न आपण सोडवू शकतो तर एकदम सिम्पल आहे मित्रांनो फक्त तुम्हाला पी ऑफ एक्स एक घ्यायचं असेल तर एकच्या जागेवर एक लिहायचं पी ऑफ शून्य काढताना एकच्या जागेवर शून्य आणि पी ऑफ वचा दोन काढताना एक्सवरती वजा दोन घ्यायचे एकदम सिंपल साधी सोपी मेथड आहे याचा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही यानंतर लगेच आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात तर तिसरा प्रश्न बघा मित्रांनो सोपा आहे या तिसऱ्या प्रश्नाकडे वळू यात काय दिलं आहे एम घन अधिक दोन एम अधिक ए या बहुपदीची किंमत एम बरोबर दोन असताना बारा आहे म्हणजे एम बरोबर दोन असताना बहुपदीची किंमत बारा आहे तर एची किंमत काढा बघा नीट प्रश्न समजून घ्या आपल्याकडं पी ऑफ आप एम जी बहुपदी आहे ती काय आहे की बाबा एमचा घन अधिक दोन एम आणि अधिक ए आणि इथं दिलं काय एमबरोबर जर दोन असेल म्हणजे पी ऑफ दोन असेल तर ती किंमत किती येते बारा येते पी ऑफ दोनची किंमत तुम्हाला या बहुपदीमध्ये किती येते बारा येते तर आपल्याला सांगितलं आहे की बाबा तुम्ही एची किंमत काढा आता पी ऑफ दोन बारा येते म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करा पी ऑफ दोन लिहा पी ऑफ ऐवजी पी ऑफ दोन लिहा मग एमच्या घनाच्याऐवजी दोनाचा घन अधिक दोन गुणिले ऐवजी दोन गुणिले दोन लिहा अधिक ए म्हणजे जिथं जिथं एम तिथे तिथं मी दोन लिहिलं आता एची किंमत काढायची आहे पी ऑफ दोन किती तुमच्याकडे बारा आहे ज्यावेळेस तुम्ही एमची किंमत दोन घेता त्यावेळेस तुमचं उत्तर बारा येतं म्हणून हा पी ऑफ दोन आहे ना त्याच्या जागेवर मी इथं बारा लिहून टाकतो बरोबर दोनाचा घन आठ होऊन जाईल अधिक बेदुने चार होऊन जातील आणि अधिक ए आपल्या जागेवर आता हे बारा आपल्या जाग्यावर जसेच्या तसे बरोबर आठ आणि चार किती झाले बाराच झाले आणि अधिक ए आपल्या जागेवर मला एची किंमत काढायची आहे हा बारा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडं आला वाजा झाला म्हणून बारा वाजा बारा बरोबर ए आणि म्हणून ए बरोबर बारातून बारा गेले शून्य झाले तर अशा प्रकारे ही एची किंमत आपण काढू शकतो सोपा प्रश्न आहे यानंतर आपण चौथा जो प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नाकडे वळूयात तर पूर्वी याचा स्क्रीनशॉट जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी पाचवा प्रश्न आणि सहावा प्रश्न दिसतोय स्क्रीनवरती चौथा प्रश्न आणि तिसरा प्रश्न एकदम सेम आहे दोन्हीसुद्धा प्रश्न सारखे आहेत तर ते दोन्ही प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकताय म्हणजे तिसरा तर सोडवलेलाच आहे आपण चौथा तुम्ही ट्राय करू शकताय आता पाचवा आणि सहावा जो प्रश्न आहे या दोन प्रश्नांकडे आपण वळवूयात पाचव्या प्रश्नात काय दिलं आहे खालीलपैकी पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यास येणारी बाकी शेष सिद्धांताचा वापर करून काढा एकदम सिंपल आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये काय करायचं मला पी ऑफ एक्सबरोबर जी बहुपदी आहे ती काय दिले एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक नऊ दिले ओके आता याच्यानंतर याला भागायचं आहे कोणी भागायचं आहे एक्साधिक एक नाही म्हणजे भाजप कोण आहे बाबा एक्स आधिक एक आहे आता याच्यामध्ये येथे आपल्याला काय दिलं आहे बाबा येथे अधिक एक दिलं आहे म्हणून आपण काय करणार की बाबा या ठिकाणी आपण एक्सबरोबर काय करणार वजा एक घेणार एक्सबरोबर तुम्ही वजा एक घ्यायचं आहे एक्सबरोबर वजा एक घेतल्यामुळं जे काही उत्तर येईल ते आपलं बाकी असतं एकदम सिम्पल म्हणजे ऑपोजिट म्हणजे एकच्या विरुद्ध वजा एक एके म्हणून पी ऑफ ऐवजी वजा एक घ्या जे काही उत्तर येईल ते तुमची बाकी असणार आहे एक्सचा वर्ग ऐवजी वजा एक लिहा वजा एकाचा वर्ग वजा सात गुणिले एक्स ऐवजी हे वजा एक लिहून टाका आणि अधिक नऊ घ्या वजा एकाचा वर्ग एक हे वजा वजा अधिक झाले सात एके सात आणि अधिक आपले नऊ बघा एक आणि सात आठ आठ आणि नऊ आपल्याकडे झाले सतरा म्हणजे हे झालं सतरा म्हणजे इथे बाकी किती झालं बाबा म्हणून आपलं बाकी जे आहे या ठिकाणी असणार आहे ते बाकीबरोबर आपलं सतरा असणार आहे ओके हे लक्षात ठेवा यामध्ये एकूण तीन प्रश्न दिलेत हा पहिला तर बघितला आता यामधला दुसरा प्रश्न बघू ज्यामध्ये आपल्याकडं पी ऑफ एक्स जो आहे तो काय दिलेला आहे दोन एक्सचा घन वजा दोन एक्सचा वर्ग अधिक ए एक्स वजा ए आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बाबा आ, एक्स वजा ए दिले एक्स वजा ए दिलेला आहे म्हणून आपण काय करणार की बाबा एक्स वजा एच्या ऐवजी आपण एक्स बरोबर ए घेणार बरं का एक्स वजा ए दिले येथे भाजक जे आहे आपल्या येथे ते भाजक काय आपल्याला दिले या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की येथे भा हां एक मिनटं भाजक 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 आपल्याला काय दिलेलं आहे एक्स वजा ए दिले म्हणून आपण काय करू एक्स बरोबर ए घेऊ वजा असेल तर अधिक संख्या घ्यायची अपोजिट संख्या घ्यायची आता पी ऑफ ऐवजी ए लिहिणार मी दोन गुणिले एचा एक्सच्या ऐवजी काय लिहिणार एचा घन कारण एक्स बरोबर ए आहे वजा दोन गुणिले एक्स ऐवजी मी लिहिणार एचा वर्ग अधिक ए एक्स ए मग ए गुणिले ए लिहिणार आणि वजा ए आपल्या जागेवर ओके आता म्हणून पुढे आपल्याकडे काय बाबा उत्तर बरोबर दोन एचा घन वजा दोन एचा वर्ग अधिक ए गुणिले एचा वर्ग येतो आणि वजा ए आपल्या जागेवर मग आपल्याकडे उत्तर येईल दोन एचा घन वजा दोन ए वर्ग आणि अधिक ए वर्ग वजा अधिक वजा बाकी एकातून एक गेला एकच राहिला म्हणून एक ए वर्ग राहिला आणि हे वजा ए राहिले तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो यानंतर आपण तिसरा प्रश्न जो याच्यातला पाचव्यातला त्या तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात जो प्रश्न आहे पाचव्यातला आपण काय करू तिसरा प्रश्न बघूया पाचव्यातला तिसरा यात काय दिलंय बघा यामध्ये दिले आपल्याकडं या पी ऑफ एम दिले आणि पी ऑफ एम आपल्याकडे दिले चोपन्न चा घन त्यानंतर अधिक अठरा चा वर्ग आणि वजा सत्तावीस एम अधिक पाच दिले ओके आणि आपलं भाजप जे आपल्याला दिलेलं आहे भाजक आपल्याला दिलेलं आहे एम वजा तीन म्हणजे आपण काय करणार एम बरोबर तीन घेणार तर एकदम सिम्पल आहे पी ऑफ ऐवजी मी पी ऑफ तीन लिहिणार बरोबर चोपन्न गुणिले एमचा घन आहे त्याच्याऐवजी मी तीनाचा घन लिहिणार अधिक अठरा गुणिले एमचा वर्ग आहे तर एमच्या वर्गाच्याऐवजी तीनाचा वर्ग लिहिणार वजा सत्तावीस गुणिले ऐवजी सत्तावीस गुणिले तीन लिहिणार आणि अधिक पाच आपल्या जाग्यावर जसेच्या तसे आता चोपन्न आपल्या जाग्यावर आणि तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस तिनाचा घन सत्तावीस आलं अधिक अठरा आपल्या जाग्यावर आणि तिनाचा वर्ग नऊ आला वजा सत्तावीस तरी एक एक्क्याऐंशी आणि अधिक पाच आपल्या जागेवर आता चोपन्न गुणिले सत्तावीस गुणाकार जर येत नसेल डायरेक्ट सत्तावीसचा पाडा जर येत नसेल तर आपण इथं गुणाकार करूयात बघा अशा प्रकारे चोपन्न गुणिले सत्तावीस करा सात चोक अठ्ठावीसचे आठ आच्चालले दोन सातापाता पस्तीस आणि दोन सदतीस झाले आपल्याकडं एक शून्य घेतला बे चोक आठ आणि बेपंचे दहा आपल्याकडं आलं इथे आठ सात आणि आठ पंधराचे पाच आच्चाला एक तीन आणि एक झाले चार हे चौदाशे अठ्ठावन्न झाले आपल्याकडे मित्रांनो तर या ठिकाणी हे जे चौदाशे अठ्ठा अठ्ठावन्न आहेत तर आपण इथं लिहूयात चौदाशे अठ्ठावन्न अधिक हे अठरा नवे एकशे बासष्ट आणि हे वजा अधिक वजा बाकी एक्क्याऐंशी मधून पाच गेले तर शहात्तर उरले ओके इथं लिहिले शहात्तर आता चौदाशे अठ्ठावन्न अधिक आपण काय करू एकशे बासष्ट करू आठ आणि दोन दहाचे शून्य आचाराला एक पाच आणि एक सहा बाराचे दोन आचाराला परत एक चार पाच सहा लिहिले आणि हा एक सोळाशे वीस या ठिकाणी आपल्याकडे आलं सोळाशे वीस आणि वजा शहात्तर सोळाशे वीसमधून आपण काय करू शहात्तरला वजा करू चला शून्यातून सहा जात नाही दहातून सहा गेले चार हा चाराला एक दोनातून सात आणि एक आठ जाणार नाही म्हणून बारातून आठ गेले चार हा चार। चाराला एक आणि इथं पंधराशे चव्वेचाळीस आलं बरोबर आपलं उत्तर पंधराशे चव्वेचाळीस ठीक आहे म्हणजे पी ऑफ तीन बरोबर आपल्याकडं पंधराशे चव्वेचाळीस म्हणजे बाकी पंधराशे चव्वेचाळीस उरलं ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो यानंतर आपण वळूयात सहाव्या प्रश्नाकडे तर मित्रांनो हा जो सहावा प्रश्न आहे बघा सोपाय सहावा प्रश्न या प्रश्नात आपल्याला काय दिले की वाय वजा पाच वायचा घन वजा पाच वायचा वर्ग अधिक सातवाय अधिक एम या बहुपदीस वाय अधिक दोनने भागल्यास बाकी पन्नास उरते तर एमची किंमत काढा बघा या ठिकाणी पी ऑफ वाय जो आहे तो आपल्याला काय दिला आहे वायचा घन वजा पाच वायचा वर्ग अधिक सात वाय अधिक एम ओके या बहुपदीला कोणी भागलं आहे वाय अधिक दोनने म्हणजे आपलं जे भाजक जे आहे भाजक आपल्याकडे किती आहे बरोबर वाय अधिक दोन ओके आणि हे भागल्यावरती बाकी पन्नास उरतं म्हणजे याचा अर्थ काय पी ऑफ अधिक दोन आहे तर आपण काय करतो वजा दोन घेतो पी ऑफ वजा दोन बरोबर तुमच्याकडे पन्नास येणार याचा अर्थ पी ऑफ वजा दोन बरोबर आपल्याकडे पन्नास आहे तर एमची किंमत काढा एकदम सोपं आहे पी ऑफ वायच्या ऐवजी पी ऑफ वजा दोन लिहा वायच्या घनाच्या ऐवजी वजा दोनाचा घन लिहा वजा पाच गुणिले वायच्या वर्गाच्या ऐवजी वजा दोन लिहा अधिक सात गुणिले ऐवजी वजा दोन लिहा अधिक एम आपल्या जागेवर लिहा पी ऑफ वजा दोन किती असणार तुमचा पन्नास असणार आहे इथं पन्नास लिहून टाका बरोबर वजा दोनाचा घण वजा आठ येतो वजा पाच आपल्या जागेवर जसेच्या तसे इथं या ठिकाणी वर्ग आहे बरं का पाच गुणिले वजा दोनाचा वर्ग आहे मग पाच गुणिले वजा दोनाचा वर्ग अधिक चार येतो आणि सात जुने चौदा वजा आहे म्हणून वजा चौदा येतात आणि अधिक एम आपल्या जागेवर पन्नास आपल्या जाग्यावर वजा आठ आपल्या जागेवर पाच चोक वीस वजा आहे म्हणून वजा वीस झाले आणि वजा चौदा आपल्या जागेवर अधिक एम पन्नास आपल्या जागेवर बरोबर वजा वजा अधिक होतात वीस आणि आठ आपल्याकडं झाले अठ्ठावीस मग या ठिकाणी मी इथे लिहिणार वजा अठ्ठावीस आणि वजा अठ्ठावीस आणि चौदा वजा बेचाळीस झाले या ठिकाणी अधिक एम आपल्या जागेवर बरं का हे वीस आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चौदा बेचाळीस ओके सगळीकडे वजा म्हणून इथं वजा चिन्ह मला ॲमची किंमत काढायची वजा बेचाळीस बरोबर चिन्हाच्या पलीकडं अधिक बेचाळीस म्हणून पन्नास अधिक बेचाळीस बरोबर एम म्हणून एम बरोबर पन्नास आणि बेचाळीस ब्याण्णव अशा प्रकारे एमची किंमत ब्याण्णव येईल तर मित्रांनो हे आपण आज सहा प्रश्न बघितलेत आजच्या या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे प्रश्न बघूयात पुढच्या भागात याच सरावसांचे तीन पॉईंट पाचमधले कारण एका व्हिडिओमध्ये आपले सहा प्रश्न भरपूर झाले पुढचे जे प्रश्न आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू सहाच्या पुढचे सगळे ओके तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन जर तुम्ही दाबताय तर आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद